भोकरदन तालुक्यातील वाढवणा येथील 28 वर्षीय विवाहितेने पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाणे हद्दीतील वाढवणा येथील 28 वर्षीय विवाहितेने पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. सदर घटनेची फिर्याद मयत विवाहितेची बहीण सुमन गजानन दांडगे यांनी पारत पोलीस ठाण्यात दिल्यावरून पारत पोलिसांनी पती जाऊ आणि दीर यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. पारत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की भोकरदन तालुक्यातील वाढवणा येथील छाया राजू गवळी वय 28 वर्ष यांचा पती राजू गवळी व एका महिलेचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब छायाला खटकत होती. छायेने राजू आणि महिलेला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. तसेच तिने सदरची बाब तिचा सासरा आणि दीर यांच्या कानावर टाकून पती आणि महिलेला समजावून सांगण्याबाबत विनंती केली. मात्र त्यांनी समजावून न सांगता छायाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या सर्व बाबीला कंटाळून छायेने राहत्या घरात मंगळवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती राजू महिला यांच्यासह 7 जणांच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे हेड कॉन्स्टेबल BM चौधरी हे करीत आहे. व्रत प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे भोकरदन.